भाजप नेते किरीट सोमय्या यांनी समोर यावं असं खुलं आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलंय. किरीट सोमय्या यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी 5 महिला पुढे आल्यात आणि किरीट सोमय्या यांनी शोषण केल्याचा आरोप या महिला करत असल्याचा खळबळजनक खुलासा राऊत यांनी केलाय. मात्र आम्ही राजकारण कुटुंबापर्यंत नेत नाही अशा शब्दांमध्ये राऊतांनी सोमय्यांना इशारा दिलाय. राऊतांनी 37 आरोप केले मात्र एकही पुरावा दिला नाही असा पलटवार सोमय्यांनी केलाय. समोर ये, आत्ता आमच्याकडे 5 महिला आलेल्या आहेत. या मुलूंचा नागड्या पोपटलालने कसं शोषण केलंय त्याचं जनता न्यायालयात त्यांना मी हजर करू. 5 महिला, एक मध्यंतरी प्रकरण आलं होतं नागड्याचं, आत्ता 5 महिला आलेल्या आहेत. पण आम्हाला असं वाटतं की या अशा प्रकारचं राजकारण आम्ही करू नये. त्यालाही बायको आहे, त्यालाही सून आहे. अमृत नोनी ऑर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. कुटुंब आहे. आतापर्यंत संजय राऊत ने 37 आरोप केले, त्या 37 पैकी दमडीचा एक आरोपाचं कागदपत्र तो काग ठेवू शकलेला नाही आहे. 100 कोटी मेधा तोमी आणि चौतालय घोटाळा केला, त्याचा डिफेमेशन ते सुनावणी सुरू आहे, अंतिम टप्प्यात आहेत. ठाकरेंचं सरकार होते मग का गप्प बसला होता. पहिला हिशोब द्या, संजय राऊत साहेब भावाचा, मुलीचा, पार्टनरचा खात्यात कोट्यावधी रुपये कोविडचे गेलेत, हिशोब द्या पहिल्या.